भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे। विविध जाती धर्म संस्कृतीशी वेगवेगळी नाळ जोडलेल्या भारतातील कोट्यवधी नागरिकांची क्रिकेटशी मात्र समान नाळ जोडलेली आहे। भारतात क्रिकेटला धर्म म्हटलं तर वावग ठरणार नाही। अशा या क्रिकेटप्रिय देशात 170 वर्षांपूर्वी पारसी समुदायाने क्रिकेट क्लबची सर्वप्रथम स्थापना केली। याच पारसी समुदायातून तब्बल 46 वर्षांनंतर एका युवा खेळाडूची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे। काय आहे या निवडी मागील कहानी याचीच माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रवीण, आपण पाहता लँटर्न मराठी। भारतीय क्रिकेट संघात निवड झालेल्या या युवा खेळाडूचे नाव आहे अर्जन नागवासवाला। गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील नारगोल या छोट्याशा गावात पारसी कुटुंबामध्ये अर्जनचा जन्म झाला। देशातील इतर गावांप्रमाणेच अर्जनच्या गावातही क्रिकेटचं वेड होतं। महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरील या गावातून क्रिकेटसाठी अनेक जण महाराष्ट्रात मुंबईलाही स्थलांतरित झाले, परंतु अर्जन गावातच राहिला व त्याने टप्प्याटप्प्याने गुजरातच्या संघामध्ये मध्यम डावखुरा गोलंदाज म्हणून आपले स्थान बळकट केले। अर्जनची क्रिकेटमधील कारकीर्द विशेष नसली तरी मागील 3 वर्षातील त्याची गोलंदाजी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारा मार्ग ठरली। 2018 बडोदा विरुद्ध गुजरात सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केलेल्या अर्जनने 3 वर्षात भारतीय संघाच्या 20 जणांमध्ये स्थान निर्माण केले आहे। परंतु या 3 वर्षातील कामगिरी सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळविणारी ठरली। अर्जनने एकूण 16 प्रथम श्रेणी सामन्यात 62 विकेट मिळवल्यात, त्याचबरोबर 20 लिस्ट एच्या सामन्यात 39 विकेट तर 15 T20च्या सामन्यात 21 विकेट अशी भारदार कामगिरी केली आहे। अर्जनने 2019-20 या सत्रात एकूण 41 विकेट मिळवल्या। हीच कामगिरी भारतीय संघाचे प्रवेशद्वार उघडणारी ठरली। 2018-19 तो गुजरात रणजी संघात दाखल झाला आणि मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर त्याने 5 बळी मिळवले। पुढच्याच मोसमात 41 बळींची कामगिरी केली, त्यात पंजाब विरुद्ध त्याने दोन्ही डावात 5-5 बळी मिळवले हे विशेष। अर्जनची डावखुरी मध्यम गोलंदाजी झहीर खानशी मिळती जुळती आहे। बाउन्स, ऑफ स्विंग, इन स्विंग तसेच 135 गतीने गोलंदाजी हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे। अर्जनचे पार्शियन असणे व भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचे एक अतूट नाते आहे। भारतात ब्रिटिशांबरोबर क्रिकेट खेळाचेही आगमन झाले। त्यानंतर 1848 मुंबईच्या पारशी लोकांनी सर्वप्रथम ओरिएंटल क्रिकेट क्लब स्थापन केला। हा भारतीयांनी भारतात स्थापन केलेला पहिला क्रिकेट क्लब आहे। त्यानंतर फिरोज पालिया, सोराबजी कोलाह, रुस्तोमजी जमशेदजी, खेरशेद रुस्तोमजी, जमशेद इराणी, केकी तारापोर, नरी कॉन्ट्रॅक्टर, फारूक इंजिनियर, महिला क्रिकेटर डायना एडलजी अशा जवळपास 14 जणांनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविले। परंतु फारूक इंजिनियर यांच्या 1975 अखेरच्या कसोटी सामन्यानंतर तब्बल 46 वर्षांमध्ये भारतीय संघात एकाही पारशियन खेळाडूचा समावेश झाला नव्हता। क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। अशा स्वरूपाचे इतरही व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अ लँटर्न मराठीच्या फेसबुक पेजला लाईक करा, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम ट्विटरच्या पेजलाही फॉलो करा। पाहत रहा अ लँटर्न मराठी।